कबड्डी, नौ कबड्डी, आठ कबड्डी, सात कबड्डी, छह कबड्डी, पांच कबड्डी, चार कबड्डी, तीन कबड्डी, पांच कबड्डी, एक कबड्डी, स्वामी समर्थ कबड्डी। या ठिकाणी सन्माननीय स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट रामदास गावकर साहेब यांना विनंती, शिवसेना नेते माजी मंत्री महोदय सन्माननीय दिवाकर रावते साहेबांचं आपण स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं स्वागत करावं या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं। मंडळाच्या वतीनं शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं स्वागत आणि आभार व्यक्त करावं। सन्माननीय साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। त्यानंतर आम्हाला वेळोवेळी या संस्थेला मदत करणारे सन्माननीय आमचे आमदार माजी मंत्री महोदय श्री सचिनभाऊ आहिर यांचं सुद्धा स्वागत, प्रमुख कार्यवाह श्री विश्वास मुरीजे यांना विनंती, आपण श्री सचिनभाऊ आहिर यांचं स्वागत करावं आणि आभार व्यक्त करावं। त्यानंतर विनंती करणार मंडळाच्या जॉईंट सेक्रेटरी संयुक्त कार्यवाह संयुक्त खजिनदार सौभाग्यते शरण शेलारजी यांना विनंती करणार माननीय आमदार मनीषा काहिंदेताईंचं माननीय आमदार यांचं स्वागत करावं। संयुक्त खजिनदार सौभाग्यवती शरण शेलारजी यांना विनंती, माननीय आमदार मनीषा काहिंदेताई यांचं आपण स्वागत करावं। या ठिकाणी आमचे क्रीडा मोचाल साहब हे आर के, व्हाट्स द कॅच? नथिंग, 29999, इट्स अ स्लॅम डंक। विभाग प्रमुख श्री देऊन सन्माननीय माजी उपमहापौर हेमांगीताई वळीकरांचं शुभागमन, आपलं हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे स्पर्धेचे निरीक्षक श्री रवींद्र देसाईजी प्लीज, स्पर्धेचे निरीक्षक। सुधीर
गणेश वरखडे हाड वैद्य. त्यानंतर संयुक्त खजिनदार शरण शेलारजी यांना विनंती, हेमांगीताई यांचं शुभागमन झालेलं आहे, आपण त्यांचं पुष्पगुच्छ मंडळाच्या वतीनं स्वागत करायचं. माझी उपमहापौर हेमांगीताईंना आपण या या ठिकाणी प्रमुख यशवंत विचले जी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करावं. कार्याध्यक्ष गिरीश सक्रेजी आपण व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचे. हाड वैद्य गणेश आलेत ना, नाही सर
सेकंड कॉल पहिला कॉल दिलेला आहे या मॅच युवा पलटण विरुद्ध मुंबई बंदर यानंतर होणारा सामना राहील. पहिला पुकार आपणास दिलेला आहे. या ठिकाणी दिलीप नाईक जे आहेत, सन्माननीय अध्यक्ष चंद्रकांत परबजी उपाध्यक्ष, आपण दिलीप नाईकजींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं. दिलीप राऊत जी, कार्याध्यक्ष श्री गिरीश सक्रेजी यांना विनंती. सन्माननीय आमच्या माजी नगरसेविका ज्योतिताई भोसले जी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करावं स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन. त्यानंतर सन्माननीय आमचे या ठिकाणी जॉईंट सेक्रेटरी स्वामी समर्थ क्रीडा मंडळ श्री जयराम शेलारजी यांना विनंती. श्री राणा प्रताप तिवारीजी, राष्ट्रीय खेळाडू, नामवंत निवेदक, राष्ट्रीय प्रशिक्षक यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. जॉईंट सेक्रेटरी श्री जयराम शेलारजी. त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू मुंबई पोर्ट ट्रस्ट राजेश दुबेजी यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सुरेश, हां, सन्माननीय शिवसेना नेते आनंद गीते साहेबांचं शुभागमन स्वर्गीय दिलीप परब क्रीडा नगरीमध्ये. समस्त क्रीडा रसिकांच्या वतीनं स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं गीते साहेबांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. दुबेजी ना, हां, राजेश दुबेजी, संजय कदमजी अंधेरी विधानसभा संघटक, या दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या वतीने. कबड्डी खेळाडू, राष्ट्रीय कबड्डी खेळाडू मुंबई पोर्ट ट्रस्टचे आमचे राजेश दुबेजी यांचं सुद्धा या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत.
सामना चालू राहील. या ठिकाणी विनंती करणार सन्माननीय आमदार मनीषा कायंदेत आहेत ना, या कबड्डी स्पर्धेला आपण शुभेच्छा द्याव्या. वंदनीय इंदुरदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या यांना देखील यांच्या स्मृतींना अभिवादन करून पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेतून आपण सर्वजण या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित आहोत. स्वामी समर्थ क्रीडा मंडळ प्रभादेवी स्वर्गीय राजाभाऊ देसाई स्मृती चषक या कबड्डी स्पर्धा इथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या अतिशय उत्साहाचं वातावरण या सर्व दोन्ही खेळाडू आणि सर्व टीम्सच्या मध्ये दिसतंय. आमचे नेते माजी परिवहन मंत्री दिवाकरजी रावते, माजी मंत्री अनंत गीतेजी शिवसेना नेते, आमचे उपनेते आमदार सचिनभाऊ अहिर माजी मंत्री, सर्व या ठिकाणी स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी, आमचे विभाग प्रमुख महेश सावंत, माजी नगरसेविका ज्योतिताई, माजी महापौर हेमांगीताई वरळीकर, यशवंत विचले आणि मंचावर उपस्थित सर्वच पदाधिकारी. आज या स्पर्धेच्या ठिकाणी मला आपण बोलवलं, माझं स्वागत सत्कार केलात, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे धन्यवाद मानते. महेश सावंत यांनी या मंडळाचा इतिहास सांगितला. स्वातंत्र्यपूर्वी हे मंडळ स्थापन झालं आहे आणि ज्या स्वर्गीय राजाभाऊ देसाई यांनी हुतुतूपासून ह्या खेळांची आयोजन केलं आणि अनेक समाजोपयोगी कार्यक्रम त्या दिवसापासून त्या काळापासून त्यांनी सुरू केले, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना खेळाडूंना प्रोत्साहित करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना तयार करणं, व्यायामशाळा देखील सुरू केली, म्हणजे आणि खरं तर भारतीय खेळ याचं महत्त्व आजही आहे. आपण केवळ क्रिकेट फुटबॉल यात आज तरुण पिढी मग्न आहे, परंतु आज माझ्यासमोर ही सगळी तरुण पिढी जी उपस्थित आहे त्याच्यावरून लक्षात येतं की भारतीय खेळ हे कधीच कालबाह्य होऊ शकत नाही. आम्ही सभागृहात वेगवेगळ्या खेळांसंबंधी बोलत असतो, मलखंब असेल, कुस्तीच्या स्पर्धा असतील, हे सर्व खेळ जिवंत राहिले पाहिजे आणि ही अशीच सर्व मंडळं याचं काम करत असतात. याबद्दल तुमच्या मंडळाचं खरोखरच खूप कौतुक आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या हे तीन दिवसाचा जो खेळ आपण आयोजित केला आहे, या सर्व खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने असंच खेळावं आणि आपल्या आपल्या ज्या संस्थेचं तुम्ही प्रतिनिधित्व करत आज समोर ठाणे महानगरपालिका आणि सेंट्रल रेल्वे याचे सामने सुरू झालेले, त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद मनीषाताई. त्यानंतर आम्हाला सतत प्रोत्साहनपर मार्गदर्शन करणारे, वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे सन्माननीय आमदार आणि शिवसेना उपनेते मी भाऊंना विनंती करणार, आपण शुभेच्छा द्याव्या या कबड्डी स्पर्धेच्या निमित्त. मंचावर उपस्थित असलेले आदरणीय नेते दिवाकर रावतेजी, आदरणीय नेते गीतेजी, मनीषाताई, कायंडेताई, हेमांगीताई, आमच्या ज्योतिताई, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे या संस्थेचे प्रमुख आदरणीय ॲडव्होकेट गावकर साहेब, विश्वजी कबड्डी असोसिएशनचे सर्वसा आणि मंचावर उपस्थित असलेले इतर आमचे सर्व मित्र माझ्यावर आलेले, दिलीप रावजी, राणा तिवारीजी, महेश सावंत आणि मंडळातील सर्व सन्मान्य पदाधिकारी. सुरुवातीलाच मी या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो आणि आदरणीय रावते साहेबांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं या निमित्ताने मी जाहीर करतो. रावते साहेब, आपण भाग्यवान आहात की तुम्ही महापौर असताना ही वास्तू जर तुम्ही त्या काळामध्ये दिली नसती तर बघता बघता स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने 75वं वर्ष पार करत असताना 80व्या वर्षामध्ये आज ते प्रधापन होताना त्यांना काम आणि कार्य करण्याची संधी मिळाली नसती. आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की स्वातंत्र्य काळामध्ये ज्यावेळी कोणी लोक संघटित होत नव्हते त्यावेळी संघटित होऊन
साळवी साहेबांनी त्या काळामध्ये या सर्वांना एकत्रित करण्याचं काम केलं आणि ते एकत्रित जर ठेवायचं असेल तर कुठच्या तरी एका वास्तूमध्ये या मंडळाचा कारभार चाललं पाहिजे किंबहुना त्या माध्यमातून प्रशिक्षण द्यायला पाहिजे हा दूरदृष्टिकोनातून विचार त्या काळामध्ये त्यांनी केलं आणि त्याचा एक भाग म्हणून आपण 1500 चौरस फुटाची जागा ही देऊ शकल्यात. आता हल्ली आम्ही सर्व पुढारी मंडळी संस्थेला जागे देण्यापेक्षा आमच्या संस्थेला जागा कशी मिळेल ह्याच्याकडेच जास्त सर्वांचं लक्ष असतो आणि म्हणूनच मी यासाठी भाग्यवान मंडळाला समजतो की आपण रावते साहेबांसारखे त्या काळामध्ये महापौर होते. असो एक वैशिष्ट्य गोष्ट नक्कीच या क्रीडा मंडळाचा राहिलेला आहेत की कुठच्याही जातीचा कुठचाही धर्माचा कुठच्याही राजकीय पक्षाचा वलय न ठेवता सामाजिक दृष्टिकोनातून सातत्य ठेवत असताना त्यांनी हे स्पर्धेवरती आयोजन करण्याचं काम केलं आणि मला आवर्जून सांगावं लागेल की मुंबईमध्ये बोटावर मोजणारी एवढी मंडळं असतील त्यात आग्रही मंडळ जर कुठचं असेल तर प्रामाणिकपणे शिस्तप्रिय आणि कुठच्याही प्रकारे जास्त अतिशोक्ती न करता सर्वांना विश्वासात घेऊन जर क्रीडा आयोजन करण्याचं काम आणि विशेषतः कबड्डीचे स्पर्धाचा चांगल्या रीतीने आयोजन करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते स्वामी समर्थ क्रीडा मंडळ करतो आहे हे अभिमानाने मी सांगू शकतो कारण गेल्या 15-20 वर्षापासून मी या गोष्टीला साक्षीदार आहे. असो असा असला तरी एक वेगळं नातं या मंडळाशी आमच्या सर्वांचं आहे आणि महेश सावंतसारखे कार्यकर्ते असल्यानंतर तुम्हाला काही चिंता करायची गरजच नाही कारण महेशचा स्वभावच असा आहे की कोणी आलं तरी देखील आल्यानंतर महेश कशासाठी झालं आलं हे आम्हाला माहीत असते आणि तो न मागता आम्हालाही देखील मानसिकता होते की बाबा यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून आम्ही उभं राहण्याचं काम आपण करत असतो. महेशसारख्या कार्यकर्ता हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील एक प्रेरणा देणार आहेत आणि म्हणून आज त्यांच्यावरती पक्षप्रमुखांनी एक वेगळी जबाबदारी जरी दिली असेल तरी त्यांच्या मागे उभं राहणं ही काळाची गरज आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की मंडळ देखील त्या माध्यमातून त्यांच्याकडे पाहिल आणि विशेषतः कला आणि क्रीडा क्षेत्रामध्ये देखील आपल्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम देखील करण्याचा काम पुढच्या काळामध्ये हो. मी तर आपल्याला आवाहन करीन की आज आपण व्यावसायिक तर घेतात राज्यस्तरीय पण झालेले आहेत आता एक शॉट राष्ट्रीय स्तरावरती पण देखील व्हावं अशीतली एक शुभेच्छा मी आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतो आणि परत एकदा रावते साहेब आणि गीतेसाहेब या दोघांचे आभार मानत असताना मनीषाताईंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्वजण आपल्या मागे आहोत. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. सन्माननीय स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या या विशेष निमंत्रितांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सन्माननीय शिवसेना नेते खासदार साहेब मंत्री महोदय राहिलेले आनंद गीते साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. प्रमुख कार्यवाह श्री महेश सावंतजी यांना विनंती करणार आपण गीते साहेबांचं या ठिकाणी या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपण स्वागत करावं आभार व्यक्त करावं त्या उपस्थितीबद्दल. मंडळाच्या वतीनं शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि आठवण म्हणून त्यांना सन्मानचिन्ह स्वामी समर्थ मंडळाच्या वतीनं प्रमुख कार्यवाह या नात्याने त्यानंतर कार्यकर्ते स्वप्नील सकरेजी यांना विनंती आपण अंधेरी हॅलो अंधेरी विधानसभेचे संघटक श्री संजय कदमजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करावं. हॅलो हॅलो सर्व मान्यवरांचे आणि आभार व्यक्त करते. या ठिकाणी विनंती करणार सन्माननीय गीते साहेबांना या स्पर्धेसाठी आम्हाला शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद द्याव्यात.
येणार. हॅलो, स्वामी समर्थ क्रीडा मंडळ आयोजित स्वर्गीय राजाभाऊ देसाई स्मृती सचकाच्या राज्यस्तरीय या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित माझे सहकारी शिवसेना नेते सन्माननीय दिवाकरजी रावते, शिवसेना उपनेते सन्माननीय सचिन आहिर, सन्माननीय आमदार मनीषाताई कायंदे, माझे सहकारी संजय कदम, व्यासपीठावर उपस्थित असलेले स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व मुंबई कबड्डी असोसिएशनचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, या स्पर्धेत भाग घेणारे सर्व सन्माननीय संघ आणि त्या संघांचे खेळाडू आणि ही स्पर्धा यशस्वी करणारे खऱ्या अर्थानं क्रीडा रसिक बंधू आणि भगिनींनो, आज मंडळाची 80व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि त्यामुळे सहस्त्रचंद्र दर्शन असा उल्लेख करण्यात आलेला आहे. मंडळानं 1000 पौर्णिमा पाहिल्यात. हां, सहस्त्रचंद्र दर्शनचा अर्थच तो आहे की मंडळानं 1000 पौर्णिमा पाहिलेल्या आहेत. पुढच्या 1000 पौर्णिमा मंडळानं पाहाव्यात अशा सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. म्हणजे अनेक सहस्त्रचंद्र दर्शन सोहळे पार पडतील. व्यक्तीच्या जीवनामध्ये सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा मी आतापर्यंत पाहिला होता, ऐकला होता, पण मंडळाचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा हा पहिल्यांदा मी पाहतोय या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाचा. आणि म्हणून जेवढं कौतुक करावं किंवा धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत. खरं म्हणजे हा जो मूळ मुंबईचा गाभा असलेला भाग, प्रभादेवी, नायगाव, दादर, परळ, लालबाग, हा खऱ्या मूळ मुंबईचा गाभा आणि हा गाभा असलेला भाग खऱ्या अर्थानं मराठी माणसं किंवा मराठीचा मान, मराठीचा सन्मान, मराठीचा आदर हा याच भागानं जपला आणि त्यामुळे हा कामगार भाग म्हणून सुद्धा ओळखला जातो, गिरणगाव म्हणून सुद्धा ओळखला जातो. आणि मग कामगार गाव असलेला, गिरणगाव असलेला या भागात हे मराठीपण जर जपलं कुणी असेल तर ते या मंडळाने जपलेलं आहे. उपनगरामध्ये तुम्हाला हे मराठीपण पाहायला नाही मिळत, ते कमी कमी होत चाललेलं आहे, दिवसेंदिवस टक्का घसरत चाललेला आहे. आणि म्हणून मुंबईतली ही जी मंडळं आहेत या मंडळांनी मराठीपण जपलं आहे, आपली ओळख जपली आहे, आपलं अस्तित्व ठेवलं आहे, टिकवलं आहे. आणि आज तर ज्या प्रमाणामध्ये या भागाचं आता नवीनीकरण होत आहे, या नवीनीकरणाच्या काळात सुद्धा आपली ओळख टिकवून ठेवण्याचं काम स्वामी समर्थ क्रीडा मंडळानं केलं आहे. मी या स्पर्धेला शुभेच्छा देतो. मोठं भाष्य किंवा भाषण आज इथं करणार नाही, त्याची आवश्यकता नाही आहे. मी दर गुरुवारी शिवसेना भवनमध्ये 5 ते 7 बसतो, दर गुरुवारी
आणि असंच या गुरुवारी शिवसेना भवनमध्ये मी बसलो होतो. ज्योतिताई मला भेटायला आली आणि ज्योतिताई म्हणाले, दादा आता माझ्याकडे खेड आणि गुहागरची जबाबदारी टाकली आहे. संपर्क संघटिका म्हणून दोन तालुके दिलेत, खेड आणि गुहागर रत्नागिरी जिल्ह्यातले. तर मला मुंबईतून महिला कार्यकर्त्या हव्या आहेत, मुंबईतून मला सहकारी हवे आहेत. त्याच्याकरता तुम्ही आपल्या विभाग प्रमुखांना सूचना द्या. योगायोगानं मी म्हटलं, ताई तुझ्याच विभाग प्रमुखापासून सुरुवात करू. आणि योगायोगानं महेशसुद्धा त्या दिवशी सेनाभवनमध्ये आला होता, आदित्यचा संध्याकाळी सेनाभवनात आला होता, त्यामुळे त्याच्याकरता महेशसुद्धा त्या ठिकाणी आलेला होता. मी म्हटलं ठीक आहे, चांगला योग आहे, महेशला बोलवून घे. आणि मग त्यावेळेला महेशला बोलवून घेतलं आणि मग तिथेच महेशने मला हे निमंत्रण दिलं. आणि ते निमंत्रण स्वीकारून आज मी इथे उपस्थित झालो. हा खेळ जसं ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे हा मूळ आपला हुतुतू खेळ, लाल मातीतला खेळ, आता आपण मॅटवर खेळतो आहोत, त्या हुतुतूचं कबड्डी झालं. खेळाबद्दल अधिक सांगण्याची आवश्यकता नाही, कारण हा लोकप्रिय खेळ आहे, हा आपल्या लाल मातीतला खेळ आहे, मराठी माणसाच्या हृदयातला हा खेळ आहे. परंतु एक खंत जी आहे ती मला या ठिकाणी मुद्दामून व्यक्त करावीशी वाटते, कारण ज्या तऱ्हेनं आयोजन आपण केलेलं आहे, किंवा मग मुंबई कबड्डी असोसिएशन असो किंवा राज्य कबड्डी असोसिएशन असो, एक खंत थोडीशी जाणवते अशा करता की जेव्हा पहिला आशिया कप आपण कबड्डी खेळलो आणि पहिला आशिया कप आपण जिंकलो, त्या एशिया कपाचा पहिला कर्णधार हा मराठी अशोक शिंदे होता. त्यानंतर मला वाटत नाही आपण एशिया कप जिंकलो होत, त्याची खंत नाही आहे. पण हा मराठी मातीतला लाल मातीतला आपला खेळ, या खेळामध्ये आता आपण पिछाडीवर यायला लागलो होत. माझी खंत ही त्याबद्दलची आहे की आपण पिछाडीवर आलो आहोत आणि आता देशांतर्गत सुद्धा आपल्यापेक्षा हरियाणा, पंजाब, दिल्ली, बिहार, यूपी ही आपल्या पुढे जायला लागलेत आणि आपले खेळाडू आता मागे पडायला लागलेत. माझी अपेक्षा हीच आहे, शुभेच्छा सदिच्छा देत असताना मंडळांच्या माध्यमातून यांचं आयोजन उत्तम केलं जात आहे. माझं मग मुंबई असोसिएशन असो किंवा राज्य असोसिएशन असो, त्यांना एकच माझी विनंती आहे की आपल्याला आता असे खेळाडू निर्माण केले पाहिजेत की पुन्हा पुढचा एशिया कप जेव्हा आपण जिंकू त्याचा कर्णधार हा माझा मराठी खेळाडू असला पाहिजे. कारण आता आपण पिछाडीवर यायला लागलो, कारण असतील त्याला अनेक, त्या सगळ्या कारणांमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु जरी कुठलीही कारणं असली तरीसुद्धा या खेळात आपण प्रगती करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपण आता यामध्ये प्रगती करण्याची आवश्यकता आहे. कालपर्यंत हा खेळ थोडा उपेक्षित होता, आता हा खेळही उपेक्षित राहिला नाही. हा जशी आय पी एल आहे तसा आता के पी एल सुरू झाला आहे आणि मग के पी एल सुरू झाल्यापासून या खेळाला आता ग्लॅमरसुद्धा आलेला आहे. आता या खेळाला सेलिब्रिटीजसुद्धा उपस्थित राहतात, त्याला ग्लॅमरसुद्धा आलेला आहे आणि त्यामुळे हा खेळ कदाचित इतका लोकप्रिय होईल असं मला वाटतंय किंवा व्हावं अशी माझी इच्छा आहे की कबड्डीने क्रिकेटची पकड घ्यावी. एक दिवस असा येईल की ही कबड्डी क्रिकेटची पकड घेईल, इतका हा लोकप्रिय खेळ आहे आणि तो दिवस यावा अशीच सद्दीच्छा व्यक्त करतो. सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरोखरच स्वामी समर्थ मंडळाच्या वतीनं अतिशय आम्हाला शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिलात. खरोखर गीतेसाहेब आपला महाराष्ट्रीय पाठी नाही, परंतु या स्पर्धेला खरं गॅमल दिलं ते आपलं पहिलं शिवशाही सरकार आलं आणि ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर
जेव्हा शिवछत्रपती महाराजांच्या नावाने जे चषक झालं त्यावेळेला हजारो रुपयाची बक्षिसं दिली ती वंदनीय आपल्या इंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, आणि खरोखरच त्यापासून स्पर्धेचं वरय वाढत गेलं. धन्यवाद गीतेसाहेब. महाराष्ट्रही तुम्हाला सांगितलं तेवढा नाही, कारण आता दोन नॅशनलमध्ये आपण उपविजेतेपद पत्कावलं ही सुद्धा अभिमानाची बात. हो, त्यानंतर रावते साहेबांना विनंती करणार आपण या कबड्डी स्पर्धेसाठी शुभेच्छा द्याव्या. स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या समर्पण समर्पित होऊन या मंडळाला या विभागामध्ये आणि घराघरामध्ये एक वेगळं स्थान देणारे आमचे राजाभाऊ त्यांच्या स्मृत्याच्या स्मृतीचा आजचा चषक आहे. त्यामुळे आज शुभेच्छा देताना राजाभाऊंच्या समर्पणाला शुभेच्छा द्यायच्या आणि त्यांच्या समर्पण निर्माण झालेल्या आजच्या या क्रीडा स्पर्धेला समर्पण द्यायचे. माझा ह्या क्रीडा मंडळाशी गेले 40 वर्षाचा संबंध आहे, कारण मी इकडे शिवसेनेची शाखा होती आणि रोज आठवड्यातनं 2 दिवस तर इथे असायचो. मी सगळी मंडळी भेटायची. योगायोग असा आहे की स्वामी समर्थ क्रीडा मंडळ हे या भागामध्ये गीतेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे मराठी पण टिकवणारा, ह्या भागातला मराठी पण टिकवणारा असं एक समर्थ असं आमचं मंडळ आहे. आणि आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे शिवतीर्थावर झालेल्या स्पर्धेमध्ये आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या वतीने मिळालेला आशीर्वाद असलेल्या या मंडळाचे कक्री खेळाव्यात. आणि म्हणून तुम्ही मदती काय आमच्या ज्योतिताईंची वगैरे की ते काय नियुक्ती वगैरे झाली सांगत बोललो, शिवसेना इथे सांगायला का सांगितलं, साहेबांचे आशीर्वाद आहेत त्याची आठवण करून दिलीत. आणि ज्योतिताई आता इथून आता कामाला लागल्यात बाहेर, तेव्हा इकडे काय त्यांच्याकडे जास्त अपेक्षा करू नका असं गीते साहेबांनी सांगून टाकलं. त्या मंडळातलं गीतेसाहेब मराठी पण जे नुसतं टिकवलं नाही, या विभागांना कधीही शिवसेना प्रमुखांना आणि शिवसेनेला कधीही पराजित केलं गेलं नाही असं ह्या मंडळाने उभं केलेलं मराठी पण आहे, मराठी पण आहे. आणि म्हणून मग तुमचा माझा तुमच्या माझ्यावर त्यांचा अधिकार आणि आपण अधिकारवाणीने त्यांना शुभेच्छा देतो. मग आता तुम्ही तर आम्हाला तुमचा कार्यवाह आमच्याकडे आता आम्हाला विभाग प्रमुख म्हणूनच दिलेला आहे, तेव्हा मंडळाच्या संस्कारातना पक्क भक्कम मूठ निर्माण झालेला असा एक पदाधिकारी तुम्ही आता आमच्याकडे त्या पद्धतीने दिला आहे, त्याबद्दल मी मंडळालाही धन्यवाद देतो. आणि मंडळाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य त्याच्याकडनं घडवून शिवसेना नक्की पुढे त्याला पुढे नेईल याबद्दल मी खात्री देतो. कारण पुढच्या तुमच्या ह्या क्रीडा स्पर्धेच्या वेळेला हा कार्यवाह हा वेगळ्या पद्धतीने तुमच्या पुढे आला पाहिजे अशी अपेक्षा वाटते. आणि मग अशा या सगळ्या आता सर्वांचं जोड झालं. आमच्या भाऊनी पण सांगितलं, भाऊनी तर हक्काने सांगितलं आहे माझं मंडळ आहे मी सर्व करतो. मनीषाताई का आता आपल्यात वावरतच आहेत, त्यामुळे आता तुमच्याकडनं काही अपेक्षा करायचा विषय ना हक्क निर्माण झालेली आहे. आणि नगरसेविका आपल्या, आणि म्हणून मी ह्या शुभेच्छा देत असताना आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुमचा हक्क आहे. आमच्याकडनं जे जे काय तुमच्या मंडळाच्या उत्कर्षाकरता आणि भवितव्यात पुढे जाण्याकरता जे जे काय लागेल ते आम्ही तुमच्याबरोबर आहोत एवढंच जाहीर करतो. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद रावते साहेब. या ठिकाणी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी तारक राहुलजी यांना विनंती, आपण सुद्धा व्यासपीठा राहावं. श्री नेमिनाथ ज्वेलर्सचे संचालक श्री चिंतनभाई जैन, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं. या ठिकाणी आपण स्वागत करूया. शाखा समन्वयक रुणाल लाडजी आहेत या ठिकाणी.
उपाध्यक्ष श्री चंद्रकांत परबजी यांना विनंती, शाखा समन्वयक रुणाल लाडजी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं. त्याचप्रमाणे या ठिकाणी श्री नेमिना ज्वेलर्सचे संचालक श्री चिंतनभाई जैन यांचं सुद्धा व्यासपीठावर उपस्थिती. स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं विनंती करणार चिंतनभाईंचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. श्री रवींद्र तळीकरजी कार्यकारिणी सदस्य स्वामी समर्थ क्रीडा मंडळ. मंडळात सहकार्य करणारे उपविभाग प्रमुख श्री सूर्यकांत भिरजेची या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंसुद्धा पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करावं. कार्यकारिणी सदस्य श्री नारायण नाईकजी, कार्यकारिणी सदस्य स्वप्नील सूर्यवंशीजी यांना विनंती. या स्पर्धेचे निरीक्षक महाराष्ट्र राज्याकडनं संयुक्त कार्यवाह महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन श्री रवींद्र देसाईजी आपण सुद्धा याच्या व्यासपीठावर प्लीज. स्वामी समर्थ मंडळाचे सदस्य श्री सुरेश परतरेजी आपण या स्पर्धेचे निरीक्षक आणि श्री रवींद्र देसाईजी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. विशेष बाब म्हणजे आमच्या मंडळाचे खंदे कार्यकर्ते ज्यांनी स्वकष्टाने स्वतःचं साम्राज्य निर्माण केलेले आहे, अलिबागला त्यांनी एक रिसॉर्ट्सही बांधलेले आहेत आणि मंडळाच्या मंडळींना जे नेहमी मदत करतात ते आमचे संजय भगत या विभागाचे शाखा प्रमुख आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो. नुकताच जो प्रत्येक सामन्यातील सामना मानकरी आपण ठरवतो, ठाणे महानगरपालिका मध्य रेल्वे हा सामना समाप्त झाला. यामध्ये ठाणे महानगरपालिकेचा या सामन्यातील सामनाधिकारी सामन्याचा मानकरी अक्षय भुईर अक्षय भुईर आपण व्यासपीठावर यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या